त्यांच्याचे त्यांच्या आयोजकाचे परीक्षकांचे आभार मानतो की त्यांनी माझी कादंबरी या पुरस्कार योग्य समजली. खरं तर मी लेखक आहे, मला बोलता येत नाही, तर मी प्रवास सांगतो माझा कादंबरीचा कसा झाला. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या शाळेच्या पुस्तकामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हे प्रकरण मी वाचलं होतं. आणि एक चार ओळींचं प्रकरण होतं ते, की त्या बागेमध्ये आपल्या माणसांना मारलं होतं. बाकी काही पार्श्वभूमी तिथे लिहिली नव्हती. तर माझ्या मनात ते कुतूहल होतं की असं का घडलं असेल, नक्की काय कारण असेल. आणि ही कारणं शोधून घेण्याचा मी प्रयत्न लहानपणापासून केला होता. आणि जी कारणं माझ्यासमोर आली, जो इतिहास माझ्यासमोर आला, तो सगळ्यांना कळावा या हेतूने मी ही कादंबरी लिहिली होती. आणि आज त्या कादंबरीला सूर्यांशीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळतोय त्याचा भरपूर आनंद होत आहे. खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कैलासवासी विमलबाई देशमुख स्मृती बाल साहित्य पुरस्कार जातोय शब्दांची नवलाई या मुंबई येथील माननीय श्री एकनाथ आव्हाड यांच्या बाल साहित्य कृतीला. काही कारणास्तव ते आज उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा पुरस्कार त्यांचे प्रतिनिधी म्हणून माननीय अमेय जाधव यांनी स्वीकारावा अशी आपणास विनंती. मी सन्माननीय श्रीकांत देशमुख यांना विनंती करते की आपण शॉल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन एकनाथ आव्हाड यांचा पुरस्कार माननीय अमेय जाधव यांना प्रदान करावा. अमृताचे साठे असे ज्यांच्याविषयी बोलावेसे वाटते ते म्हणजे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विद्याधर बनसोळ. कोणत्याही साहित्यावर स्पष्टपणे मत मांडणारे डॉक्टर विद्याधर बनसोळ हे सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून प्राध्यापक आहेत आणि मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांचे कविता संग्रह, बाल साहित्य, वैचारिक साहित्य, ललित लेख संग्रह, कथा संग्रह, कादंबरी असे सर्वांगी साहित्य प्रकाशित आहेत. त्यांना अनेक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या टोला या कादंबरीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. त्यांची आमचा बाप ही कविता इतर भाषेत भाषांतरित होऊन प्रकाशित झाली आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यापीठात PhD सुरू आहे असे आमचे सूर्यवंशचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर विद्याधर बनसोळ यांना श्री बाबूराव कोंतमवार स्मृती साहित्य सन्मान प्रदान करीत आहोत. मी सन्माननीय श्रीकांत देशमुख यांना विनंती करते की आपण शॉल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन माननीय डॉक्टर विद्याधर बनसोळ यांचा सन्मान करावा. मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते 2 ते 3 मिनिट. या मंचावर उपस्थित माननीय डॉक्टर श्रीकांत देशमुख सर, सालफडेजी आणि माझ्या प्रेमापोटी आलेले माझे अनेक मित्र, माझ्या साहित्यावर प्रेम करणारे सगळे रसिक, आणि मला आनंद याचा वाटतं की माझ्या या सत्कार समारंभामध्ये माझे वडील आहेत. माझी आई असायला हवी होती, ती कोविडने गेली, याचं मला आनंद दुःख होत आहे की ती या समारंभात हवी होती हे सगळं बघायला. माझ्या आत्या आहेत, योगायोगाने इथे आलेले आहेत, याचा मला आनंद आहे. याच्यातला 1 मिनिट झाला असेल, 1 मिनिटातला थोडासा घेतो. अमेय जाधवजी, आम्ही कादंबऱ्या निवडताना 2 कादंबऱ्या शेवटी आमच्याकडे उरल्या होत्या, त्याच्यातली 1 निवडायची होती. तर मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी आणि तिघांनीही 2 कादंबऱ्या सगळ्यांनी मिळून वाचल्या आणि तुमची कादंबरी तर निवडली.
आणि ती खरंच उत्तम आहे. सूर्यांशचे जेव्हा पुरस्कार जाहीर होतात तेव्हा मला खूप आनंद होतो याच्यासाठी, कारण मी त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्यात उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांना बघतो. आणि सूर्यांशचे जे पुरस्कार आहेत ते सन्मानित करतात ज्या लोकांना, ती खरंच मोठी माणसं असतात साहित्य क्षेत्रातली. मला पुरस्कार हा जो दिला, म्हणजे खरं म्हणजे खूप सारे पुरस्कार आहेत, पण त्याच्यातला या पुरस्काराने काय झालं, मी इरफान शेखांना म्हणायचं, अरे मला नको रे, अरे मी संस्थेमध्ये आहे, मला नको, काही तुम्ही बोलू नका, तुम्ही काहीच बोलायचं नाही यावर. आणि त्यांनी हा सन्मानपूर्वक, सूर्यांशने मला हा पुरस्कार दिला, मला खूप आनंद झाला आणि खरंच खूप आनंद होत आहे. आणि माझ्या प्रेमापोटी आलेले सगळे लोक आले. मी एक गोष्ट मात्र सांगतो, अर्थात ते नाट्यकलावंत सर जे बोलून गेले ते महत्त्वाचं आहे. माझं लेखन सर्व विषयावर असलं तरी मला एक वैचारिक भूमिका आहे, वैचारिक भूमिका आहे, बिलकुल त्याला निश्चित अशी वैचारिक भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच मी माझं सर्व प्रकारचं लेखन अखंडपणे करत राहणार आहे, असं या निमित्ताने तुम्हा लोकांना अभिवचन देतो आणि थांबतो आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. मानवी अनुभूतींची सौंदर्यात्मक अभिव्यक्ती म्हणजे कला. अशाच अभिव्यक्तीला डॉक्टर तू वी पत्तीवार स्मृती कलायात्री पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत. हा पुरस्कार जातोय वरोरा येथील ॲडव्होकेट जयवंत काकडे यांना. ॲडव्होकेट जयवंत काकडे हे विदर्भाचे वरिष्ठ कलावंत म्हणून ख्यातनाम आहेत. हे केवळ कलावंतच नव्हे तर चित्रकार, लेखक, स्तंभलेखक आणि वकील म्हणूनही नावारूपास आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे 1954 पासून त्यांच्या व्यंगचित्रांना सुरुवात झाली असून त्यांचे 15,000 पेक्षा जास्त व्यंगचित्र प्रकाशित आहे. महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या दिवाळी अंकात त्यांची व्यंगचित्रे आपणास पाहावयास मिळतील. अशा व्यंगचित्रांतून रसिकांची जीवनदृष्टी संपन्न करणाऱ्या ॲडव्होकेट जयवंत काकडे यांना आपण कलायात्री सन्मान देत आहोत. मी सन्माननीय श्रीकांत देशमुख यांना विनंती करते की आपण त्यांना शॉल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन डॉक्टर तू वी पत्तीवार स्मृती कलायात्री पुरस्काराने सन्मानित करावं. ॲडव्होकेट जयवंत काकडे यांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्यासमोर इथे स्थानापन्न झालेला बंधुभाव, माझं वय 82 वर्ष पूर्ण झालेलं आहे. हे मी अगोदर आतापर्यंत मी कुठल्याही पुरस्काराकडला कधी झडपडलो नाही, कार्य करत राहिलो. माझं असं प्रामाणिक मत आहे की कुठल्याही पुरस्काराने माणूस मोठा होत नाही, त्याला अगोदर मोठं व्हावं लागतं, मग पुरस्कार मिळतो. आणि पुरस्कार ही केवळ एक समाजाने दिलेली एक प्रशस्ती पत्रक म्हणा किंवा पावती असते. मी फार लहानपणी जेव्हा आयुष्यात पुढे काय व्हायचं हे निश्चित केलं नव्हतं, तेव्हा व्यंगचित्रकार होण्याचं स्वप्न मात्र मी पाहिलं होतं. आणि याचं कारण असं की आमच्या आजोबा हे तिथले विद्वान, आपले चंद्रपूरचे इतिहास संशोधक म्हणून भाऊजी काकडे, हे आमच्या घरी खूप मासिक अवघड नियमितपणे यायचे. चित्रमय, जगत, शालापत्रक, मासिक, मनोरंजन, वागीश्वरी, खेळगडी मुलांचं वगैरे, आणि त्यातले एक उद्यम मी पाहतो व्यंगचित्र आणि हे स्वप्न पाहिलं होतं. कारण होतं लहानपणापासून प्रायमरी शाळेतून कदाचित मिडलकडे प्रवेश केल्यानंतर 1954 साली माझं पहिलं व्यंगचित्र पुण्याच्या मासिकात प्रकाशित झालं आणि तेव्हापासून मी सतत काढत आहे. आयुष्यामध्ये त्याकरता मी संघर्ष केला, याला भेट त्याला भेट, कालमी असताना शाळेतला
मुलांच्या मासिका करते मी त्यांना प्रत्येक घटक मोडक बारा मोडक तीन पिढ्यांचा माझा परिचय आहे बारा मोडक त्यांच्यामुळे आता त्यांचा नातू ते मासिक पाहतो आहे हे सगळं करताना मला हे माहीत होतं की यातनं माझं पोट भरणार नाही म्हणून मी काही वर्ष नोकरी केली प्राध्यापक होतो नेहमीच ते केल्या चढीचे विषयामध्ये जीवनपूर्ण नोकरी केली आणि एका LLB केला आमच्या आजोब वकील असल्यामुळे मी सगळं सोडून दिलं नोकरी आल्या ना म्हणजे आणि वरराजून वकिली करता आयुष्यात पाहिजे इथे मी चंद्रपूरला आलो असताना इथले प्रसिद्ध वकील मी सगळं बघता खजांची प्रशांत खजांची एका केसमध्ये मी आर्ग्युमेंट केल्यानंतर म्हणाले काकड म्हणाल आता तू हे सगळं सोडून द्या व्यंगचित्रकारिता लेखक वगैरे तू वकिलीकडे दे तू एक चांगला वकील होऊ शकतो नामवंत असा मला विश्वास आहे त्या मी त्याला एक वाक्य बोललो होतो मी वकिली सोडील पण हे सोडणार नाही मी माझी वकिली खरोखर बंद केले गेल्या 3 वर्षापासून 19 वर्षापासून परंतु हे माझं सुरू ठेवलं आहे आणि हे आयुष्याचा शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्यात क्षमता आहे तो मी सुरू ठेवणार आधी यावेळी वर्षी देखील दिवाळ्यांचा आवाज वसंत वगैरे सगळ्या दिवाळ्यांकामध्ये माझी चित्रप्रकार झाल्या कौतुकाचा अभाव होऊन नाही फक्त मात्र कठोर परिश्रमा करता आणि आपला स्वप्न साकार केले जिद्द माणसा असल्याशिवाय माणसा हातातून एवढं मोठं कार्य करू शकत नाही मला एका गोष्टीवर थोडंसं आजच्या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्या पुरस्कार आमच्या महिलांना कुणाला पुरस्कार मिळू नये ही खेदाची गोष्ट आहे माझं असं म्हणणं आहे अजूनही माझं असं मत आहे की स्त्रिया जितक्या हिरिरीने साहित्याच्या क्षेत्रामध्ये पुढे यायला पाहिजे आणि निर्भीतपणे त्यांनी स्वतःच अंतरंग उघड करायला पाहिजे ती प्रक्रिया आधीही घडत नाही असा माझा आरोप आहे किंवा यावर समाज काय म्हणेल पुरुष प्रवाह संस्कृतीमध्ये आपल्याविषयी मत कळेल याचा विचार न करता अजूनही इतक्या वर्षापासून ही माझी खंत आहे की स्त्रीने अगदी निर्भीडपणे स्वतःला व्यक्त केलं नाही का दबावाखाली त्या भागत आहेत असं मला सतत वाटत असते आणि हे घडावं या मालिकेमध्ये त्यांनीही गुंफलं जावं अशी माझी मनोमन इच्छा आहे जास्त काय न बोलता मी पुनश्च या संस्थेची आवाज काही ना दखल घेतली तुम्ही याबद्दल आभार मानून माझी